गुजरात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला एक अभूतपूर्व असा विजय मिळालेला आहे। सर्व प्रकारचे रेकॉर्ड हे भारतीय जनता पक्षाने तोडले आहेत आणि यात सर्वात महत्त्वाचं 27 वर्ष राज्य केल्यानंतर इतक्या रेकॉर्ड सीट्स जेव्हा जनता देते याचा अर्थ गुजरातच्या जनतेला हा विश्वास आहे की गुजरातमध्ये जे परिवर्तन झालं ते मोदीजींनी भारतीय जनता पक्षाने केलं आणि पुढेही भारतीय जनता पक्षच गुजरातच्या हिताचे निर्णय करू शकते। मोदीजींच्या नेतृत्वातच देश पुढे जाऊ शकतो हा विश्वास गुजरातच्या जनतेने या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलेला आहे। 52% वोट्स हे भारतीय जनता पक्षाला मिळाले आहेत आणि आतापर्यंत जी काही ट्रेंड्स आहेत आणि ज्या सीट्स आल्या आहेत कमी अधिक प्रमाणात 157 जागी भाजपा जिंकलाय किंवा पुढे आहे अशी परिस्थिती आहे। काँग्रेस आजपर्यंतच्या इतिहासातल्या सर्वात लोएस्ट स्कोरवर तिथे गेलेला आहे 16 जागा आणि ज्यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केला होता आणि आम्ही निवडून येणार असं लेखी दिलं होतं अशा आप नावाच्या पार्टीचे त्या ठिकाणी पुरते 12 वाजले आहेत आणि जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारलेला आहे। त्यामुळे आप पार्टी ही दिल्लीपुरतं मर्यादित पार्टी आहे एकदा पुन्हा गुजरातनी या ठिकाणी दाखवून दिलेला आहे। मी गुजरातच्या जनतेचे मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। खरं म्हणजे मी देखील त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो आणि त्यावेळीच जनतेचा मूड अतिशय स्पष्ट दिसत होता। गुजरात मोदीमय होतं, भाजपमय होतं, जनतेने मूड बनवलेला होता आणि ज्या ज्या ठिकाणी मी सभांना गेलो तिथे मोदीजींचं नाव घेतल्यानंतर जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा त्याचंच लक्ष द्यायचं की लोकांची मानसिकता काय आहे। निवडून आलेल्या सगळ्या आमदारांना मी मनापासून शुभेच्छा देतो। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, तिथले आमचे प्रदेशाध्यक्ष अशा सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो।